झाडे लावा झाडे जगवा हे ब्रीद घेऊन वाटचाल करणाऱ्या वनविभागाकडून वृक्षतोड करा उद्ध्वस्त करा असा एकूण कारभार सध्या सुरू असताना दिसत आहे उस्मानाबाद शहरालगतच्या हातलाई मंदिर परिसरामध्ये वन विभागाअंतर्गत रोपवाटिका कार्यान्वित आहे या ठिकाणी वेगवेगळ्या बियांपासून रोपनिर्मितीचा निर्मितीचा कार्यक्रम वर्षभर राबवला जातो ही रोपे या विभागाकडून पावसाळ्या दरम्यान सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध केली जातात तसेच शासनाच्या इतर अंगीकृत उपक्रमांना देखील सवलतीच्या दराने उपलब्ध करून दिले जातात यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होतो या रोपवाटिकेच्या लगत साधारणपणे अडीच हेक्टर क्षेत्रावरील दाट झाडी गेल्या पंधरा दिवसापासून जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकण्याचे काम सुरू आहे ही माहिती वृक्षप्रेमींना मिळताच त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता या ठिकाणी वृक्षतोड करून त्यांचा ढिगारा बाजूला टाकल्याचे चित्र दिसून आले मात्र या ठिकाणी वनविभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी प्रत्यक्ष पाहणी दरम्यान उपस्थित नव्हते तर या ठिकाणी दुपारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत वृक्षतोड केली जात असल्याने काही नागरिकांनी सांगितले आहे तर तोडलेली झाडे तत्काळ घटनास्थळावरून इतरत्र हलवले जात असल्याने किती झाडांची कत्तल झालेली आहे याबाबत वनविभागाचा एकही अधिकारी माहिती देण्यास तयार होत नाही दरवर्षी कोट्यवधी रुपयांची वृक्ष लावली जातात मग ती जोपासली का जात नाहीत याबाबत कोणी बोलायला तयार नाही या संदर्भात राज्य शासनाच्या वन विभागाकडे तक्रार देऊन उस्मानाबाद येथील हा प्रकार निदर्शनास आणून दिला जाणार असल्याचे सेव्ह फामॅस व्हिडोज फाउंडेशनच्या संस्थापिका शिला उमरे पेंढारकर यांनी सांगितले आहे